हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या डे फॉर डेली ब्लॉगमध्ये. तर आजचा रंग हिरवा आहे, तर मी हिरव्या कलरची साडी घातलेली आहे. तर मम्मींची पूजाही झालेली आहे, तुम्हाला दाखवते मी. मम्मींनी आज फुलांची माळ घातलेली आहे घटाला, दुसरी माळ फुलांची असते ती मम्मीने घातलेली. पूजाही झालेली आहे, मम्मींचा उपवास आहे आणि माझा नाही आहे उपवास. तर ऑलमोस्ट आमचं जेवणही झालेलं आहे, कामं सर्व झालेली आहेत. मम्मी आता उपवासाचं खात आहेत आणि इथे सोयाबीन साफ करण्याचं काम चालू आहे. ताई सोयाबीन साफ करत आहे. ताना आलेले आहेत इथे. बघा, इथे सोयाबीन साफ करून झालेलं आहे. ताई काय खाल्लं उपवासाचं? अजून खायचंय. तू काय बनवलेस मला? मम्मी बघा खात आहे तिथे, चिकन पित आहे. तुम्हाला आणू का? काळू, ए काळू, काळूला काल बेल्ट आणलेला आहे घुंगरूचा. काळ्या, ए काळ्या, झोपलंय, त्याला झोप आली आहे. तुम्ही आता विरू कुठं चाललेले आहे बैलपोळ्यानंतर? विरूला आज बाहेर काढलेला आहे. बघा विरू, ए विरू, त्या दिवशी तो खूप दमलेला आहे, अक्षरशः त्याचे पाय दुखायला लागले होते. विरू, ए बाळा, काय दवे आमचा बैलपोळ्याला विरू कसा दिसू होता, खूप भारी दिसत होता ना. हे विरू, विरू ये. बघा या ट्रॉलीमध्ये ही सोयाबीन आहे, तोही सुकायला ठेवलेला आहे. क्लायमेट पण खूप भारी आहे. रुक्मिणी बघा कशी बसली आमची तिथे. रुक्मिणी, ए रुक्मिणी, ते बघा काय झालं ग, ये इकडे, चल ये 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 इकड ये ये ये. काळ्या आला बघा, काळ्या कसा पळत पळत आलेला आहे. काय रे काळू, सगळ्यांची तिथं कामं चाललेली आहेत. ताई सोयाबीन साफ करत आहे, आता मम्मी शेंगा फोडायला घेणार आहेत भुईमुगाच्या. मलाही आता मेडिकलला जायचं आहे. मम्मी चालल्यात आता भुईमुग फोडायला. किती वेळ लागेल मम्मी तुम्हाला आता? काय एवढे शेंगा तोडून मग जायचं, मावशीला द्यायचे ना शेंगा, त्यामुळे तोडून घेते. ते बघा आला, काळ्या आला बघा, छुन 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 छुन. काळू पण आता मम्मी आपल्याला मेडिकलला जायचंय, आता तुम्ही शेंगा तोडताय. अगं मावशीकडे जाणार आहे ना मी दुपारी,
ते मावशीच्या ओमला खूप आवडतात शेंगा ना, म्हणून घेऊन जावं म्हटलं जरा, म्हणून तोडते मी जमिनीवर, मग नंतर तोडली राहिलेला. ते ओले शेंगा आवडतात ना मावशीच्या बाळाला. मध्ये ते सोयाबीन साफ करून ठेवले ना पाऊस आला त्यामुळे, शेडमध्ये ठेवले, काय पोर्चमध्ये ठेवले, जागा कमी पडते ना, ते सगळं असं निवाऱ्याला ठेवलं म्हणजे भिजणार वगैरे नाही. काळू चाल झालं का साफ करून? तर कोणाकोणाला माहिती हे झाड कसलं आहे? हे बघा ही फुलं दिसतात का तुम्हाला? थांबा तुम्हाला दाखवते मी. हे बघा ही फुलं, ही हादग्याची फुलं आहेत. त्या फुलांची भाजीही करतात, मम्मी करतं त्या फुलांची भाजी. त्याची व्हिडिओ मी तुम्हाला टाकेन कशी भाजी करतात. खूप औषधी भाजी आहे ही. ज्यांना ज्यांना किडनी स्टोन आहे, ही भाजी खाल्ल्याने किडनी स्टोन पडून जातो, तर पोटासाठी खूप चांगली असते भाजी ही. तर तुम्ही नक्की बनवून खा ही भाजी, ज्यांना ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी. टेस्टिंगला पण खूप भारी लागते भाजी ही. हिरव्या मिरचीमध्ये करायची, हिरव्या मिरची आणि लसूणमध्ये खूप भारी लागते खायला. हे बघा अशी असतं खाजग्याची फुलं. नक्की ट्राय करा, ह्याची व्हिडिओ पण टाकते मी तुम्हाला. तर बघा मी फर्स्ट टाइमच सोयाबीन चाळते, त्याच्या आधी मी कधीच केलं नाही. जमते की तुला? जमते की त्याला काय नाही जमायला. रोज आणते तुला लावायला पहिले चाळायला. रोज रोज नाही जमणार. जमते जमते. मग शेती कोण करणार नंतर ना आपली? करू की हा करू की त्याला जमवायचं ना. काय काय लावले ताई शेतामध्ये? आता झेंडू आहे, भेंडी आहे, सोयाबीन आहे, ऊस आहे. काय भेंडी नव्हता आणला का? आणलं होतं. असंच करायचे का? जमलं जरा. प्रतीक्षाने सोयाबीन काढून घेतले, छान केले. ऑलराऊंडर सगळ्यात चला आता मी जेवून घेते. मी चपाती आणि गवारची भाजी केलेली आहे. मला पण मेडिकलला जायचं. गवारची भाजी शिकरण घेतली आता जेवायला. आज साडी घातलेली आहे मी. मी नॉर्मली साडी घालत नाही डेलीला, नवरात्री आहेत म्हणून मी साडी घालते. थोडेसे फोटोशूट केले. बाय बाय. तुम्ही आता साफ करत बसा. काय आता हे केलं तर पाहिजे ना. मी जस्ट आता मेडिकलमध्ये आलेली आहे. आकांक्षा देत आहे बघा तुम्ही. बाहेर खूप ऊन आहे, खूप गरम होत आहे. तर मी आता आमचं हे दुसरं मेडिकल आहे मम्मींचं, मेन रोडला, तिथं आलेले आहे. मम्मींना बाहेर जायचं आहे म्हणून मला इथे, मी आता इथे बसणार आहे आणि माझे मिस्टर
दुसऱ्या मेडिकलमध्ये बसणार आहेत, तर त्यास त्यांच्या माहेरी जाणार आहेत लोणी काळभोरला, कारण की उद्या त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध आहे. मी आता प्रेम पाहिल्यानंतर एक आदर्श घेण्यासारखं आहे, आणि त्यांच्या सुनबाई शेती परिवारातल्या सुनबाई अगदी शेतीप्रधान संस्कृती जपणारे आहेत. काय आज चालू परिस्थितीमध्ये सुद्धा इतकी उच्च शिक्षित मुलगी असताना सुद्धा ही शेतीवर आणि त्या सगळ्या मोठ्या प्राण्यावर सगळ्यांच्या प्रेम करते. मी आता आमच्या दुसऱ्या मेडिकलला परत आलेले आहे, प्रताप देवापती. काय करता वहिनी? रात्रीच्या जेवणाची तयारी करते मी. मेथी साफ करून ठेवत आहे. आता घरी गेला मला लसूण मेथी करायची आहे, त्याचीच तयारी चालू आहे माझी. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.